विधान परिषद निवडणुकीला काही खास मुद्दे नाही. आघाडी बातमी आहे की एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये मतभेद पाहायला मिळाले. बघा, बातम्या अनेक येत असतात, त्या बातम्यांच्या मागचे हेतू काय आहेत हे आपल्याला समजून घ्यावे लागतात. त्यामुळे कोणाच्याही अंतर्गत बातम्यांच्या संदर्भात मी या ठिकाणी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. सर, आणि रवी राणा यांना आता मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. रवी राणांचं असं म्हणणं आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीचा हक्क बजावता येऊ नये म्हणून मला आशा. असाच प्रयत्न हा दिसतो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपची मतं कमी करण्याकरता रवी राणांना त्या ठिकाणी नोटीस देऊन त्यांना अरेस्ट करता येईल का प्रयत्न आहे, पण हे करता येणार नाही. सर, अजित पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक घेतली, त्यामुळे शिवसेनेमध्ये अनरेस्ट वाढलेलं आहे, याबद्दल काय सांगाल? असं आहे की तिन्ही पक्षांमध्ये अनरेस्ट आहेच, कोणाचाही कोणावर विश्वास नाही आहे. आणि आपण सगळ्यांनीच न्यूज चालवल्या, त्या मी बघितल्या की तिन्ही पक्ष एकमेकाचे मतं फोडण्याकरता एकमेकाच्या आमदारांना फोन करतायत, प्रयत्न करतायत आणि टोकाचे प्रयत्न देखील चाललेले आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपला निवडून येईल याकरता सगळ्यांचे प्रयत्न आहेत, ते साहजिक आहे. आणि त्यामुळे कुठेतरी हा समन्वयाचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. सर, आपण जर बोलत असेल त्या पद्धतीने राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेस महाविकास आघाडीचे सर्व आमदार एका हॉटेलमध्ये आले होते, पण यावेळेस आता परवा निवडणूक होणार आहे, याबाबत स्ट्रॅटेजी महाविकास आघाडीच्या मात्र काय वाटतं? या संदर्भात आता मी काही बोलायचं कारण नाही आहे, त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी एका हॉटेलमध्ये ठेवावे, तीन हॉटेलमध्ये ठेवावे किंवा घरी ठेवावे हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्या पुरतं आमचा प्रयत्न आहे की आमचा पाचवा कॅन्डिडेट निवडून आला पाहिजे. त्याकरता जी काही जमवाजमव करायची आहे, मी आधी देखील सांगितलं की शेवटी जो एक असंतोष आहे त्या असंतोषाला वाट मिळाली पाहिजे याकरता आम्ही पाचवा उमेदवार उभा केला आहे. आणि मला असा विश्वास आहे की हा असंतोष आमच्या पाचव्या उमेदवाराला निश्चित त्या ठिकाणी विजयी करेल. मी असं बिलकुल म्हणत नाही की निवडणूक सोपी आहे, पण एवढंच सांगतो की संभव आहे, असंभव नाही. बोरिवलीमध्ये एका विकास कामाच्या उद्घाटनावरून शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले, भाजपच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचं देखील. आता माझ्याकडे याची माहिती नाहीये, पण आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली असेल तर आम्ही सोडणार नाही. या विधानची जबाबदार लेखी गेलेला की विधायकों के पास एक मौका है, जिस तरह से उनके काम नहीं हुए, उनको सीएम अवेलेबल नहीं रहे और कोरोना से लेकर जो भी देखिये, चमत्कार के ऊपर तो हम लोग विश्वास नहीं रखते, लेकिन हमने पांचवा उम्मीदवार खड़ा किया है और हमको ऐसा लगता है कि आपने जिस असंतोष की बात की उसके बारे में हमको भी जानकारी है, उसका इको हमारे तक भी पहुंचता है और यही असंतोष हमारे पांचवे उम्मीदवार को जीता सकता है. इसलिए मैं आज के मौके पर इतना ही कहूंगा, लड़ाई ये आसान नहीं है लेकिन असंभव भी नहीं है. लेकिन रंजीत, जिस तरीके से राज्यसभा चुनाव हारने के बाद महाविकास आघाड़ी में अपने कैंडिडेट को जिताने के लिए आपस में फोन करके और विधायकों को एक दूसरे की तरफ लाने की, देखिए यह सहज है क्योंकि कोई भी पार्टी ये चाहती है कि अपना उम्मीदवार जीते. ये राजनीति में दूसरे का उम्मीदवार जिताने के लिए कोई बहुत अपने उम्मीदवार को धोखे में डालकर प्रयास नहीं करता. और महाविकास आघाड़ी के ये ध्यान में आया है, तीनों पक्षों के ध्यान में आया है कि बीजेपी ने पांचवा उम्मीदवार खड़ा किया है तो कोई ना कोई गणित के आधार पर उन्होंने खड़ा किया है, तो उस गणित की गाज किस पर गिरेगी ये तीनों नहीं जानते. इसलिए तीनों ये प्रयास कर रहे हैं कि अपने अपने उम्मीदवारों को सिक्योर करें और उनको सिक्योर करने के चक्कर में एक दूसरे के वोटों को तोड़ने का प्रयास तीनों लोग कर रहे हैं. के घर पर जिस तरीके से पुलिस ने क्या आपके उम्मीद आपके वोटर्स को कम करने की कोशिश, देखिए बिल्कुल साफ दिखाई पड़ता है जिस प्रकार से रवि राणा के घर पर पुलिस भेजी गई, वो डरा धमका कर उनको अरेस्ट कर वो वोट नहीं दे पाए, इस प्रकार का प्रयास चल रहा है तो हम भी उसके लिए तैयार है. देखिये हमको पता है सरकारी तंत्र का दुरुपयोग करते हुए
इस चुनाव को जीतने का पूरा प्रयास ये महाविकास आघाड़ी करेगी, हम भी तैयार है। सर अग्निवीर योजना ज्या पद्धतीने कृषी कायदे मागे घेतले तशीच मागे घ्यावी लागेल असं राहुल गांधी यांनी ट्विट केलंय। राहुल गांधी खूप ट्विट करत असतात आणि दिवसभरामध्ये ते स्वतःच्या ट्विटला देखील खोटं ठरवतील असे ट्विट्स करत असतात, त्याच्यामुळे त्यांच्या ट्विटवर वगैरे कुठली योजना मागेही होत नाही आणि त्यांच्या ट्विटला फार महत्व देण्याचे कारण नाही। जयंत पाटलांनी उस्मानाबादमध्ये असं स्टेटमेंट केलेलं आहे की जर आमचे मित्र पक्षामध्ये कोणी जर राष्ट्रवादीमध्ये येत असेल तर आम्ही नाही म्हणून सांगतो, मात्र भाजपाची जर कोणी येणार असतील तर आम्ही त्याला एक्सप्रेस वे तयार करून ठरवलेला आहे, आम्ही वाट पाहतो कोणी येईल। त्यांचा एक्सप्रेस वे रिकामाच आहे, त्याच्यावर कोणीच यायला तयार नाहीये, त्याच्यावर गवत उगवलं आहे। नाना पटोले असं गमतीदार मधून मधून बोलत असतात, ते आपण ऐकून त्याची मजा घ्यायची असते। तमाम सारे लोग जिला न्याय प्रदर्शन सुरू कर रहे हैं और देश हित में अग्निपथ की योजना तैयार की है, देश का युवा सही मार्ग पर जाए, उसके मन में देश के प्रति एक जज्बा तैयार हो और एक अनुशासन उसमें तैयार हो और उनमें से जिन युवाओं को करियर के रूप में सैन्य में भर्ती होना है वो करियर के रूप में भर्ती हो, जिनको लगता है कि मेरे जीवन के चंद साल मैं राष्ट्र के प्रति अर्पण करना चाहता हूं वो अर्पण कर पाए, इस प्रकार की ये योजना है। जरूर इसमें शुरुआत में कुछ लोगों के मन में कंफ्यूजन भी था या एक जेन्युइन उनकी डिमांड भी थी कि दो साल भर्ती नहीं हो पाई तो हम एज बार हो गए, तो कम से कम जो लोग कोरोना के समय एलिजिबल थे उनको मौका मिलना चाहिए। तुरंत प्रधानमंत्री जी ने निर्णय लिया और 23 तक उस एज बार को बढ़ाया, एज लिमिट को बढ़ाया, तो मुझे लगता है अब कांग्रेस इसका पॉलिटिकल विरोध कर रही है और इस प्रकार से इस स्कीम का पॉलिटिकल विरोध करना ये देश हित में नहीं है, मैं इतना ही कांग्रेस को कहना चाहता हूँ। तयार कोणी केली? ही तर काही पंतप्रधानांनी तयार केलेली योजना नाही आहे, ही आर्मीनीच तयार केली आहे, सर्विंग ऑफिसर्सनीच तयार केलेली आहे। आणि या संदर्भातली जर आपण बघितलं कारगिलचा जो रिपोर्ट आहे, या कारगिलच्या रिपोर्टमध्ये अशा प्रकारे आपण व्यवस्था उभी केली पाहिजे असं त्या काळात देखील सांगितलं होतं आणि सातत्याने आपल्या आर्मीमध्ये ही व्यवस्था कशी उभी करायची या संदर्भातलं मंथन चाललं होतं आणि त्याच्या आधारावर ही उभी केली आहे। त्यामुळे जर सर्व्हिंग ऑफिसर्सने एखादी योजना तयार केली असेल आणि ती देशाने मान्य केली असेल तर काही रिटायर्ड ऑफिसर्सचा त्याला विरोध असू शकतो, त्याला काही अडचण नाही आहे, पण हे देश हितामध्ये आहे आणि म्हणून विरोध करणारे बोटावर मोजण्या इतके आहेत, सपोर्ट करणारे दिग्भर आहेत। सर शेवटचं काँग्रेसचं मुंबईतलं आंदोलन फसलं गेलं, त्यानंतर मात्र एक किन्नरांचं आंदोलन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आयोजित करण्यात आलं, भाजपच्या कार्यालयावरती हा मोर्चा काढला, हा जर असंच पाहिजे सुरू राहिला तर काय भीती वाटते? असं आहे की किन्नरांचा आम्ही सन्मान करतो, त्यांना काही या राजकारणाशी घेणं देणं नाहीये। अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसकडे ही अवस्था आहे की आउटसोर्स करून देखील ते आंदोलन करू शकत नाही, म्हणून त्यांना किन्नरांचा त्या ठिकाणी वापर करावा लागतो, तो त्यांनी केला, अतिशय चुकीचा पायंडा आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या वेळेस त्यांना किन्नर देखील मिळणार नाही। सर ज्यांना आंदोलन का करतो हे देखील माहित नव्हतं, ते राज्य सरकार विरोधात तेच मी आपल्याला सांगितलं की म्हणून तर मी म्हटलं आम्ही त्यांचा सन्मान करतो, कारण त्यांना आउटसोर्स करण्याचा प्रयत्न केला आणि अक्षरशः तोंडावर पडली काँग्रेस।